हे स्पर्धेचे युग आहे. इथे प्रत्येक क्षेत्रात पदोपदी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी अनेक जण नवनवीन फंडे वापरत असतात. असाच एक नवीन प्रयोग बुलढाण्यात एका चष्मा व्यावसायिकाने केलाय. त्याने आपली विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे चष्मे बनवायला सुरुवात केली आणि आता तो ट्रेंड बनलाय. सज्जू अंसारी यांनी 2000 साली आपल्या चष्म्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी फक्त शहरात 4 दुकाने होती, त्यामुळे त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू होता. मात्र कालांतराने दुकाने वाढत गेली आणि आज बुलढाणा शहरात चष्मे बनवण्याची जवळपास 17 ते 18 दुकाने झालीत. त्या तुलनेत स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे त्या स्पर्धेत टिकण्यासाठी सज्जू अंसारी यांनी एक नवीन शक्कल लढवली. त्यांनी काही वर्षांपूर्वी चष्म्याचा काचाला सुबक आणि वेगवेगळे आकार द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर चष्म्याच्या फ्रेमवर डायमंड किंवा इतर प्रकारची डिझाईन देखील ते करत आहेत. त्यांनी आपली विक्री वाढविण्यासाठी हा फंडा वापरला. मात्र आता हा ट्रेंड बनलाय. ज्या नागरिकांना मोठ्या नंबरचे चष्मे आहेत आणि ते चेहऱ्यावर बेढप दिसतात, अशा काचाला देखील सुबक डिझाईन देऊन त्याला एक प्रकारचे दागिन्याचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे चष्मा न लागलेले तरुण देखील या वेगवेगळ्या डिझाईनचे चष्मे वापरायला लागले आहेत आणि एका प्रकारे हा चष्मा त्यांची गरज नसून ती फॅशन बनली आहे. त्यांचे चष्मे ऑर्डरनुसार संपूर्ण राज्यभर दिले जातात. यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मागणी असल्याचे सांगण्यात येते. स्पर्धेच्या या युगात निराश होऊन माघार न घेता जनतेला वेगळेपण दिल्यास नक्कीच त्यामधून यश मिळतं आणि जनता त्याला स्वीकारते, हेच यावरून दिसून येतं. माझं नाव सज्जू अंसारी आहे. बुलढाणा येथील स्थानिक बोंडे सरकार चौकात आपलं दुकान आहे. मागच्या 20 ते 22 वर्षापासून आपण इथं दुकान चालवत आहे आणि या स्पर्धेच्या युगात आम्ही जेव्हा दुकान सुरू केलं त्यावेळेला साधारण 3 ते 4 दुकानंच होती. आज गेल्या 20-22 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारण 17-18 दुकानं झालेली आहेत. आणि त्याशिवाय ऑनलाईन पण लोक चष्मे वगैरे ऑर्डर करतात. त्या हिशोबानं ऑप्टिकल लाईन या क्षेत्राला थोडा इम्पॅक्ट पडलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करायचं हे एक उद्देश घेऊन चष्म्याला कसं आपण दागिन्याचं स्वरूप देऊ शकतो त्या हिशोबानं आपण त्याच्यात काहीतरी डायमंड प्लांटिंग वगैरे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शेप तयार करणे असे प्रयोग करून पाहिले आणि ते यशस्वी झालेले आहेत. महाराष्ट्रात महाराष्ट्रात आणि सोशल मीडियामुळे आमच्या कामाला दुसऱ्या राज्यातूनही वाहवाही मिळालेली आहे आणि बुलढाण्याचं नाव लौकिक इतर राज्यात पण प्रसिद्ध झालेलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात बाकीच्या जिल्ह्यातून पण लोक कामं घेऊन येऊ राहिले की आम्हाला पण असे डिझाईनचे चष्मे वगैरे बनवायचे आहेत. त्यामुळे आम्ही आपल्या कामाबद्दल आमच्या कामाबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत की आम्ही गिरायकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न इथं बुलढाण्यात केलेला आहे.